जय श्री कृष्णा. मी जयश्री आपल्या सगळ्यांचा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतात. तर तुम्ही बघतात 8 दिवसांना आमचं फक्त एकच काम चालू, मेथी एक, मेथी मेथी दोन मेथी. तर आज मी मेथीच काढायचं काम सुरू आहे आणि कामाला कोणी मिळत नाही आहे काढायला, त्यामुळं मेथीची हाईट वाढत चालली आहे आणि मार्केट डाऊन होत चाललं आहे. तर यासाठी काही उपाय असतील कोणाकडे तर नक्की सुचवा, कारण सगळे शेतकरी परेशान त्या गोष्टीने. आणि ही रेन पाईपवर टाकलेली मेथी आहेत, बघा किती सुंदर आली आहेत. एकदम अशी माझ्या आई तर म्हणते देवाण खावं अशी मेथी आहे, खरंच तशी आहे. पण आज तिला मार्केटमध्ये भाव नसल्यानं एवढी काही ती भारी वाटत नाही. ज्यावेळेस भाव असतो ना त्यावेळेस ओझे उचलायला पण मजा असते. तर हा आमचा अनुभव आहे आणि आज काय काम सुरू आहे दिवसभर बघूया. तर मेथी काढायची काम आहे, तर दिवसभर उन्हामध्ये असणार तर सगळ्यात पहिले पाण्याचा बंदोबस्त लागतो. म्हणून मी घरातूनच हंडा घेऊन चालली आता, आणि बाकी सगळे पण तिथंच येणार आहे. आज दोघी जणी भेटले आहेत, तर चांगली मेथी निघणार. एक जण कमीत कमी 800-900-1000 काढतात, आणि आमची एक ती जर लवकर आली तर 1500 एकटी काढते. आणि आता इकडं आम्ही पोहोचतच आलो आहे. आत्ता सकाळचे फक्त 8:30 आणि 8:30 खूप सुंदर असं ऊन पडलेलं आहे, आणि हे ऊन अजून गोड लागत आहेत. पण अजून 15 दिवसांनी खूप कडक लागायला लागणार आहे, कारण उन्हाची तीव्रता वाढत चालली. आणि भाव आज कालची मेथीचा भाव फक्त 200 रुपये शेकडा गेला असल्यामुळं आज काही एवढं मूळ येत नाही आहे कोणाला, कारण काढणारी 100 रुपये 100 मेथी काढायचे 50 रुपये घेते, आणि भाडं येते सगळ्या गोष्टी, आणि त्याला लागणारी मेहनत सगळं फुकट चाललं आहे. पण तरी एवढी छान मेथी तशी सोडू वाटत नाही, म्हणून जे काय निघाल ते त्यासाठी मेथी काढायचं काम सुरू आहे. आणि हिला आऱ्या पण पाडल्या नव्हत्या, ही रेन पाईपवर काढलेली मेथी आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आलेली आहेत, आणि कुठेही गवत उगलं नाहीतर आमच्याकडं मेथी कमी गवत जास्त असतं. आणि तिला 25 दिवसामध्ये 2-3 वेळेस तिला खुरपणी करावं लागते. पण ह्यावेळेस मेथीला ना आम्ही येऊनही पाहिलेलं नाही आहे, तरी एवढी छान आलेली आहेत. आणि उपटायला पण खूप सोपी आहे रेन पाईपची मेथी, कारण पाणी अलगद वरून पडलं आहेत. आम्ही जे पाणी भरतो ना दांडांनी, त्याने काय होतं एकदम घट्ट मुळा बसतात तिच्या, आणि उपटायला पण सपसप चालली, पण वाढत चालली, कारण वर्क कोणी मजूर भेटाना काढायला, त्यामुळं मेथीची उंची बघा वाढत चालली. मेथी खूप छान आहे अजून, पण ही जर लवकर नाही काढली तर हिला लगेच फुलं यायला लागतील. आणि एकदा फुलं आले तर मार्केटला आधीच भाव नाही, तिला कोणीच विचारणार नाही. त्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता की लवकरात लवकर हिला मार्केटला हलवायचं, त्यासाठी सुरू. आणि सकाळी जेवढी मेथी उरकते ना तेवढी दुपारच्या वेळेस नाही, म्हणून सकाळी घाई चालती की पटापटा आवरून घ्यायचं. आणि मेथीची जुडी पण छान येते सकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला, कारण दुपारच्या वेळेस मेथी म्हणतो ना आपण जर सुकलो तर भाजीसारखं झालंय, तर तशीच भाजी सुकलेली असती पूर्ण आडवी पडती. तुम्ही पाणी जरी भरलेलं असलं तरी पण ती चांगली राहत नाही. तर गप्पा मारत मारत आता आमचं मेथी काढायचं काम सुरू आहे. आणि स्पर्धा लावली आहेत की कोणाचे जास्त जोड्या भरतात, कारण एकमेकीच्या चढावरीवर काम लवकर होतं त्यामुळं हे असतं. आणि हिला बांधायला सुतळी नाही वापरत आता, तर जे पोत्याच्या गोण्या असतात ना कांड्या भरण्यासाठी, तर त्याच्याच दोऱ्या वापरल्या जातात, त्यामुळं तो खर्च थोडासा कमी होतो. कारण सुतळी जर वापरली तर किलोनी लागते, आणि ही 2-3 पोत्यामध्ये आमची सगळी मेथी निघून जाईल. तर अशा पद्धतीनं जिथं होईल तिथं काटकसर करत असतं, तरी पण हातात काय पडेल हे आमच्या माहीत नसतं. मागच्या वेळेस पाहिली होती तुम्ही, ती मेथी छान होती, भावात पण आली होती, पण अर्धी जळून गेली. आणि ऊन वाढत चाललं आहे त्यामुळं काय होतं, जी जुड्या बांधल्या ना त्या लगेच अशा एका ठिकाणी रचून ठेवायच्या आणि पुन्हा फट्याने झाकून ठेवायच्या, नाहीतर उन्हाने त्या एकदा जर चरकल्या ना तर त्याला किती पाण्यात धुवून काढलं तरी त्या पहिल्यासारख्या फ्रेश होत नाही. आणि मेथीच्या जुड्या बघा जशा ते झाडूला फडा कसा असतो तशा फड्याच्या फड्या बांधल्यात, आणि क्रॉसमध्ये बांधली की मेथीची जुडी चांगली पण दिसते आणि मोठी पण वाटते. तर अशा पद्धतीने झाकून ठेवल्यात मी आता ऊन लागू नये म्हणून आणि सुकू नये म्हणून. आणि पुन्हा तोच कार्यक्रम, परत जायचं मेथी उपटायची, परत जुड्या झाल्या जास्तीचे 10-15 झाल्या की पुन्हा झाकून, आणि प्रत्येकीचे वेगवेगळे फट्टे आहेत बघा त्याच्या खाली, त्याच्या जुड्या त्यांनी झाकून ठेवायच्या, कोणी कोणाला नाही, मोजूनही ठेवतात त्या एवढ्या हुशार असतात.
की प्रत्येकाच्या जुड्या मग आम्हाला फक्त उचलून न्यायच्या असतात धुवून काढायला. तर आता हेच काम चालू आहे. आणि जर का पोतं लहान मोठं कापलं गेलं तर जुड्या चांगल्या बांधता नाही येत. तर तसंच झालं ती जरा छोटं बांधलं तर त्याच्या जुडी बांधल्या जाईना. आणि छोटी एक तर भाव नसलं ना तर छोटी जुडी असली तर तिला कोणी विचारतच नाही. त्यामुळं मोठी जुडी बांधणंच पर्याय असतो. चार काड्या शिल्लक असल्या तरी चालतात पण कमी बिलकुल चालत नाही. आणि शेतकरी एवढा विचारही करत नाही की कमी जास्त. त्याला फक्त आणि फक्त त्या जुड्या बांधून मार्केटमध्ये न्यायच्या आहेत. आणि घेणारे बघा तुम्ही किती वेळास खालीवर करतील. एक जुडी घ्यायची असती सात आठ जुड्या हातात घेऊन खाली टाकतात. तर ह्या अशा बांधल्या जातात. आणि इथून आणि मी म्हटलं ना की हाईट वाढली उंची वाढली मेथीच्या काडीची पण कवळी लुसलुस होते पण तिला पाणी आणि सगळं व्यवस्थित असल्यामुळं पटापट वाढते. तर तेच बांधायचं काम सुरू आहे. हे पोतं जरा आखूड कापल्या गेलं होतं त्यामुळं ती बांधल्या जात नव्हती. मग बदलून घेतलं आणि मग पुढचं आलं. तर आता कमीत कमी आज 3000 तरी मेथी निघाल अशी अपेक्षा आहे. बघूया किती निघती शेवटपर्यंत. आणि आता ह्या अशा छान जुड्या एकदम भारी आपण झाकून ठेवूया परत. तर आमच्या शेतामध्ये मिळून मिसळून काम चालतं गप्पा गोष्टी करत आहे ना दादा. दादा सगळ्यांवर लक्ष ठेवा बरं का. हे लई काम चुकारपणा करायला बरोबर नव्हे नी. जुडी चांगली बांधा. आम्ही चांगली जुडी बांधली तरच तुम्हाला. हा कशी आहे. एक नंबर एक नंबर एक नंबर. तर असं कामामध्ये गप्पा मारत असल्यावर वेळ कसा जातो कळत नाही. आणि काम काम वाटत नाही. आणि ज्या कामात आनंद येतो त्याचा लोड पण येत नाही. थकवा पण जाणवत नाही बरोबर ना दादा. म्हणून आम्ही दोघं जण बाजून बाजून फिरतो यांच्या. आणि शर्ट बिट आवरून घातलाय जरा स्कार्फूट गेला काळ्या वशन नाही तर बऱ्याच शेतात काळच पाहिजे माणूस. गोरं दिसलं तर का मी शेतकरी वाटत नाही. वाटत नाही मग असं काही लिहून ठेवलंय कुठं. शेतकऱ्यांना काळच राहा सांगा बरं. किती पुड्या लावल्या काही लावल्या जे दिसतो असं का. पुड्या नाही लावायच्या आजपासून. हा बरोबर नव्हे. कोणत्या पुढ्या लावत्या पण पुढेच नाही. हा पण कोणत्या एखाद नाव सांगा. फेरण लावली. फेरण लावली लगा की गोरे हो जाव. काम बी तिथंच करते त्या कंपनीत. काम पण करतात आमच्या वहिनी फेरण लावलीच्या कंपनी. थोडी गोऱ्यांनी झालं तुम्ही कंपनीवर ऍक्शन घ्या लागतं जरा. जाऊ ना आपण जाऊ 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 भांडायला जाऊ. हा बघा कंपनीत गेल्यावर गोर होत कारण तिथं एसी मध्ये असत का. शेतकऱ्याचाच प्रॉब्लेम आहे का. चला चला आवरा हात उचला. किती स्पीड बघा जस काही रोबोट चाललाय काय. मी सुकू नये म्हणून असा गोल लावायचा लांबून म्हणजे मग नंतरची मेथी त्याच्यावरती ठेवता येते जुड्या बांधल्यावर. तर असं गोल चक्कर करून घेते मी आता. आणि सगळ्या मग त्याच्यावरती टाकणार आणि त्याच्यामध्ये पण मेथी टाकणार आणि संध्याकाळच्या टायमापर्यंत हे भरणार. कारण जोपर्यंत जवळ आहेत ना तोपर्यंत याच्यावर टाकणार. मग पुढं गेलं की पुढं दुसरं. आणि झाकून ठेवल्यानंतर ती मेथी धुवायच्या वेळेसच बाहेर काढणार. तोपर्यंत तिला व्यवस्थित पॅक ठेवणार नाही तर जिथं उन्हाचा चरका बसला ना तिला किती काय केलं तरी ती परत पहिल्यासारखी होत नाही. पण झाकलेली मेथी सुकली जरी ना किती पण सुकली तरी ती पाण्यात टाकली की परत फ्रेश होती. आणि पुन्हा ती पहिल्यासारखी होती. पण एकदा तिला जर ऊन लागलं तर ती परत सुधरत नाही. त्यामुळं हा प्रकार चालू असतो. आता हे जरा इकडं जास्त लांब झालं होतं सुरुवातीच्या कडेला म्हणून हा दुसरा राऊंड बनवून तिथं आणून टाकायचं काम सुरू केलं. तुम्ही तिकडची सगळी मेथी उचलून मी आता इकडं आणून ठेवली आहे. हिला पण झाकून टाकूया कारण आताच सांगितलं मी की तिला झाकून ठेवणं का गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. ज्यांनी ज्यांनी मेथीचं उत्पन्न काढलेलं ना त्यांना समजेल. आणि आमच्या इथं बिलकुल बिना याचं चपलाचं चालूच शकत नाही. तुम्हाला दिसत असेल जिकडं तिकडं दगड आहेत आणि त्याला अणकुची दार पण खूप आहे. माझी चप्पल तिकडं राहिली होती तर म्हणून तिथपर्यंत मी जाता येईना. आणि एकच लिंबूनी आम्ही तर खूप सगळ्या लिंबूनी लावल्या होत्या पण त्या काही कारणामुळं
टिकल्या नाही, पण एकच झाड आहे आणि तिला भरपूर लिंब येतात. आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तिच्याकडे लिंब अवेलेबल असतात. तर आता काही लिंब तोडून आणि वांगे पण लावलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आपले वांगे कुठे आहेत. हा बांध आणि खालचा बांध आहेत. कशाचा? तर गव्हाचा. तिकडं पण जाऊया आपण, कारण वांगे तोडून घ्यायचे. तर इथं ह्या बघा, मधल्या बांधावरती जी काहीच कामाची जागा नाही आहे तिच्यामध्ये आपण घरी खाण्यासाठी वांगे लावलेत. आणि हे झाडं खूप चांगले आले, त्याला आम्ही जास्त पाणी भरायची गरज पडत नाही, खत टाकायची नाही, कारण ते दांडामध्येच आहे. इकडं जरी ठिबक असलं तरी तिकडं गव्हाचा पाणी भरायचं आणि सुरू आहे. आणि त्याला वांगे पण खूप चांगल्या प्रकारे लागले आणि वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी हे तर सगळ्यांना भरपूर आवडतं. पण आमच्याकडं कृष्णा आदिती अंजलला तर वांगे नसले घरात तर एकही दिवस चालत नाही, त्यामुळं आमच्याकडं झाडं नेहमी असतात. आणि हे वांग्याचं भरीत आणि काळी भाजी मसाल्याचं वांगं ते पण छान बनतं, कारण हे एक काटेळी वांगं आहेत आणि भरपूर काटे आहेत, म्हणून माझ्या हातात नेहमी काठी असते बघा. कारण तिला डायरेक्ट आपण झाडाला हात नाही लावू शकत कारण इतके काटे असतात. मग काठीनी त्याची फांदी वरती करून खालच्या साईडनं वांगे आहेत. हे बघा, दिसले की नाही? मला इकडून तेव्हा नव्हते दिसत पलीकडून, पण आता मी व्हिडिओ बघते तर मला दिसत आहे. तर त्याला भरपूर वांगे लागलेत आणि वांगे पण असे जसं की त्याच्यावरती तेल सांडलं एकदम चमचमीत. आणि चुकून कधीतरी मोहरीचं झाड दिसलं आहे बघा, बिलकुल दिसत नाही, अदृश्य झालं आहे आमच्या शेतामधनं. तर कारण गव्हामध्ये पहिले मोहरी राजगिरा खूप असायचा, पण आता काय झालं आहे, तृणनाशक फवारणी करतो आणि ते सगळं फक्त गहूच वाचतो, बाकी सगळं जातं जळून. तर त्यामुळं नाही राहिली आहेत मोहरी, नाहीतर आमच्याकडं चांगल्या 2-3 गोण्या मोहऱ्या व्हायच्या, राजगिरा व्हायचा, पण आता नाही. तरी आम्ही बाजूला हे चवळीचे वेल तर तुम्ही बघताच, वर्षभर चवळ्या असतात या बांधावरती. त्याला पाणी घालावं आणि बी पण टाकावं लागत नाही, कारण आदल्या वर्षीचं जे बी पडलेलं आहे ना ते येत. आणि बघा वांगे किती सुंदर लागले, एकदम जास्तीचे दिसत आहेत ना आणि सगळ्या साईजमध्ये आहेत. हे तोडले तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत याला वांगे भेटणार आम्हाला. तर यासाठी आम्ही घरी खाण्यासाठी पण भाज्या लावत असतो, असं नाही सगळं मार्केटलाच न्यायचं असतं. इथं चवळी ही वांगे आणि ह्याच याला आम्ही हापूस केसर आंबे पण लावलेत आणि अंजीरचे झाडं लावले होते, पण ती कलम नाही आणली आम्ही. फक्त काय केलं, काठी एक दुसऱ्या झाडाची काठी लावली, तर ती काडीने जमलं नाही ते, कारण झाड आलं छान वाढलं पण त्याला अंजीर चांगले नाही येते. आणि वांगे बघा एकदम माझं टोपलं भरत आलं आहे. आता व्हरायटी व्हरायटीचे वांगे तोडायचं काम चालू आहेत बघा. याची कशी वांगे वेगळे किडके पण होतात, औषध नाही मारलं आहे ना त्यामुळं. कसं आहेत आता आमचं शेतातले वांगे कमेंट्समध्ये लिहा पटापट, कोणाला आवडले नाही बघा किती आहे. आणि अशी चमचम आहे ना जसं की तेल सांडले. आता याचं भरीत बनवू, अजून मसाले वांगं बनवू, एक एक नंबर लागतं, एकदम छान आहे ना. आणि तुम्हाला तर माहीतच आहे टोपलं भरल्याशिवाय मी काही मागं हालत नाही. तर आता बघा आपलं टोपलं जवळपास भरलेलं आहे, इथून चढायला थोडंसं आहे. आणि हे दादा दिसत आहेत ना मला यूट्यूब चॅनल आहेत बघितल्यासारखं वाटतं आहे म्हणे, कारण ते आमची भेंडी बघण्यासाठी आले होते, तिच्यावरती कोणतं तरी औषध सजेस्ट करण्यासाठी. तर आमचं लसूण पण खूप छान आलेलं आहेत आणि एवढे वांगे घेतलेत आणि लसणाची ताजी पात जर असली तर अजून भाजी छान लागते. आणि आम्ही उपटून नाही घेत कारण उपटून त्याला खाली काही आलेलंच नाही आहे, पण लसणाचा अर्क ह्या पानात असतो, त्यामुळं खूप चवदार भाजी बनते. आणि ही पण फक्त शेतकरी नशीबवाल्यांनाच भेटते कारण हे शेतातूनच येतं. आणि आता भूक लागली आहे, 10:30 वाजलेत. वांग्याची काळी भाजी बघा छान झालेली आहे, इकडं भाकरी पोळ्या चटणी लोणचं एकदम मस्त. आता जेवण करणार कारण आम्ही 8:30 शेतात आलो होतो. तर 10:30-11 न्याहारी आणि चुरा पण बनवलेला आहे भारी. दादाला खाली बसता येत नाही म्हणून वरती बसलेले ते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवा, आवडला तर नक्की लाईक करा, परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.